आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल शिरोली आरोग्य केंद्रातील बाह्य रुग्ण विभाग तात्काळ सुरू करावा रुग्ण आणि नातेवाईक नागरिकांची मागणी हातकलंगले तालुक्या येथील शिरोली आरोग्य केंद्रातील 20 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेला बाह्य रुग्ण विभाग तातडीने सुरू करावा आणि रुग्णांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी रुग्ण नातेवाईक आणि नागरिकांनी केली आहे शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र हे पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील एकमेव केंद्र आहे या केंद्रात शिरोली नागाव टोप संभापूर कासारवाडी सादळे माजळे हाडोली मौजेस वडगाव हनुमान व रामनगर तसेच शिरोली औद्योगिक वसाहत आदी गावातील लोक लहान मोठ्या उपचारासाठी येणारे रुग्ण तसेच नव्याने सुरू केलेल्या शिशु बालक विभाग व महामार्ग आणि औद्योगिक कंपनीत होणारे लहान मोठे अपघात यामुळे या, या दवाखान्यात दररोज सुमारे तीनशेहून अधिक रुग्ण उपचारासाठी येत असतात या रुग्णांना इमारतीत जागा अपुरी पडते त्यानुसार आमदार महाडिक यांनी तात्काळ बाह्य रुग्ण इमारत बांधकामास वीस लाख रुपये निधी मंजूर करून दिला त्यानुसार आमदार महाडिक यांनी तात्काळ बाह्य रुग्ण इमारत बांधकामास वीस लाख रुपये निधी मंजूर करून दिला या निधीतून दोन हजार पंधरा रोजी इमारत बांधण्यात आली मात्र इमारतीतील फरशी लाईट फिटिंग वीज कनेक्शन कबाट बेड यासारखी अनेक कामे पूर्ण करण्यासाठी आरोग्य केंद्राकडे निधी उपलब्ध नाही म्हणून ती इमारत गेली साडेतीन वर्ष वापराविना बंद अवस्थेत पडून आहे आहे तर सध्याची जुनी इमारत इमारत रुग्णांना अपुरी पडत असून रुग्णांची मोठी गैरसोय होत त्यामुळे नवीन तात्काळ वापरात आणण्यासाठी शिरोली ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून रुग्णांची गैरसोय टाळावी अशी मागणी होत आहे जुन्या इमारतीचे निर्लेखन करून ती इमारत पाडून नवीन सुसज्ज अशी इमारत बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला असल्याची माहिती आरोग्य के केंद्राचे डॉक्टर जे 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 ॲड्यूज यांनी दिली महानकारे न्यूजसाठी शिरोलीहून कुबेर हंकारे